लावून काम करत होते. कालच मी काही व्हिडिओज बघत होतो, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मास्क आहेत, त्या म्हणजे BTS व्हिडिओज ज्याला आपण म्हणतो. तर मलाच कोविड झाला आणि म्हणजे पहिली लस घेतली, पहिला डोस, आणि दुसऱ्या दिवशी कोविड झाला. आणि त्याच्यानंतर पुढच्या काही दिवसात मला ॲडमिट व्हावं लागलं. वर्क फ्रॉम होम सारखं डिरेक्शन फ्रॉम होम केलं होतं त्या मुलांचं शूटिंग संपवण्यासाठी. साधारण एक 10 दिवसांचा तो सगळा काळ होता कोविडचा काळ. आणि त्या दरम्यान शूट होत असताना नेमकं तू आजारी पडणं वगैरे असं काहीतरी घडलं होतं, त्याबद्दल सांगशील का? हां, म्हणजे ॲक्च्युली आहे ना, कोविडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं शूटिंग ह्या सिनेमाचं झालं तो एक वेगळा स्वतंत्र डॉक्युमेंटरीचा विषय आहे. पण त्यातला एक एपिसोड मी सांगतो. म्हणजे आता सगळी लहान मुलं आहेत सिनेमात, हे तर आता क्वाईट एव्हिडंट आहेच. तर सगळ्यात पहिल्यांदा असं आलं की 2020 आम्ही जानेवारी महिन्यामध्ये प्री प्रोडक्शन सुरू केलं, तेव्हा टीम तयार झाली, कास्टिंग अजून व्हायचं होतं आणि नेमका पहिला लॉकडाऊन लागला आणि मग वर्षभर आपण सगळे घरीच होतो. तर मला खूप धन्यवाद आनंद एल राय सरांचे, कलर येलोचे, की त्यांनी ह्या वर्षभरात ते बॅकआउट नाही झाले, त्यांनी प्रोजेक्ट करायचंही ठरवलं होतं. आणि मग वर्षभराच्या गॅपनंतर परत जेव्हा लॉकडाऊन हटला आणि आता काम सुरू करूयात, आणि मग आमची परत 2021 आम्ही काम सुरू केलं. आणि काम सुरू करत असताना मग कास्टिंग झालं, सगळ्या गोष्टी, सगळे मास्क लावून काम करत होते. कालच मी काही व्हिडिओज बघत होतो, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मास्क आहेत, त्या म्हणजे BTS व्हिडिओज ज्याला आपण म्हणतो. सो आम्ही काम सुरू केलं आणि जवळजवळ 50% सिनेमा शूट केला. 50% सिनेमा शूट केल्यानंतर अचानक सेकंड फेज कोविडची आपल्याकडे आली, जी खूप जास्त भीषण होती. आणि त्यानंतर परत सगळीकडे संपूर्ण लॉकडाऊन. मग मी पुण्यात माझ्या आईकडे गेलो राहायला आणि काही दिवसात मलाच कोविड झाला. आणि म्हणजे पहिली लस घेतली, पहिला डोस, आणि दुसऱ्या दिवशी कोविड झाला. आणि त्याच्यानंतर पुढच्या काही दिवसात मला ॲडमिट व्हावं लागलं आणि माझी तब्येत खूप जास्त खराब होत गेली. आणि जवळजवळ मी 23 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो, त्यातले 7 ते 8 दिवस मी ICU होतो. त्यात मला ऑक्सिजन सपोर्ट, इवन जे न्यूट्रिशन असतं ते नाका थ्रू दिलं जायचं. आणि अर्थात कोविड असल्यामुळे कोणी भेटायला नाही, काय नाही, माझ्याकडे फक्त मोबाईल होता, त्याच्यावर मी नेटफ्लिक्स किंवा व्हॉट नॉट सगळ्या OTT प्लॅटफॉर्मवरचे मी सिनेमे बघत होतो. 23 दिवसांनंतर मी घरी आलो. या सगळ्या काळामध्ये जवळजवळ 7-8 किलो वजन माझं कमी झालं, मला बोलता येत नव्हतं. आणि ज्या दिवशी घरी आलो त्या दिवशी हीच ती मधुगंधाजीनी मला परत फोन केला की पुढचं शेड्यूल कधी लावायचं आहे. म्हटलं का मी आज आलो आहे. तर ती म्हटली अरे पण प्रॉब्लेम, तिचा प्रॉब्लेम जेन्युइन होता की ही लहान मुलं जी आहेत ना, ती ह्या वयात इतकी सडनली वाढतात, त्यांच्या उंची वाढते, लोकांना मिसरुडं फुटतात, पिंपल्स येतात, आणि सिंग साऊंड करतो, त्यांचे आवाज बदलतात, तर आता काहीतरी करायला लागेल. सो मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर म्हटले की पुण्यातनं बाहेर गेलं असतं तंगडमोडीनं. आणि अर्थात अख्ख्या महाराष्ट्रात त्यावेळेस कोणाला शूटिंगची परवानगी नव्हती, दमणमध्ये शूटिंगच्या परवानग्या मिळायच्या. तर मग असं ठरलं की एक छोटं युनिट दमणला जाऊन शूटिंग करेल. द परेश, ही मुलं, माझे काही असिस्टंट्स, हे सगळे दमणला गेले आणि तिकडून ते जे काही शूट करत होते ते सगळं लाईव्ह स्ट्रीमिंग मला पुण्यात माझ्या लॅपटॉपवरती दिसत होतं. म्हणजे जसं आपल्या शूटिंगला मॉनिटर असतो, तर तो मॉनिटर माझ्या पुण्याच्या घरी होता आणि मी पुण्यात बसून जे इन्स्ट्रक्शन देत होतो ते ऐकू येण्यासाठी या लोकांनी तिकडे स्पीकर लावले होते. तर मी लिटरली वर्क फ्रॉम होम सारखं डिरेक्शन फ्रॉम होम केलं होतं त्या मुलांचं शूटिंग संपवण्यासाठी. साधारण एक 10 दिवसांचा तो सगळा काळ होता. सो अशा ह्या सगळ्या ॲडव्हेंचरमधून ते शूटिंग पार पडलं.